मुख्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांची भेट घेण्यासाठी पोहोचलेले आहेत. 20 तारखेला सगळ्यात मोठी बातमी आहे सध्याची, दृश्यांमधून आपण पाहतोय. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सध्या स्क्रीनवर आणि त्याचबरोबर त्यांच्याबरोबर आहेत भावना गवळी, खासदार भावना गवळी आणि प्रकाश आंबेडकर. महत्वाची भेट आहे सध्या राज्यामध्ये ज्या राजकीय घडामोडी घडतात त्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री आणि प्रकाश आंबेडकरांची भेट ही महत्वाची मानली जाते. त्यांच्याबरोबर आमदार दीपक केसरकर आहेत. मुख्यमंत्री आणि प्रकाश आंबेडकर यांच्यामध्ये काय चर्चा होती आहे याकडे सगळ्यांचं लक्ष आहे. महाराष्ट्राच्या राजकीय पटलावरची सगळ्यात महत्वाची मोठी बातमी या क्षणाची, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सध्या प्रकाश आंबेडकर यांच्या भेटीसाठी पोहोचलेले आहेत आणि प्रकाश आंबेडकर आणि मुख्यमंत्र्यांमध्ये आज काय चर्चा होती आहे याकडे सगळ्या राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलेलं आहे. त्यांच्याबरोबर खासदार भावना गवळी आहेत, आमदार दीपक केसरकर आहेत. बाबासाहेबांच्या निवासस्थानी सध्या मुख्यमंत्री पोहोचलेले आहेत आणि या भेटीनंतर मुख्यमंत्री काही घोषणा करतात का याकडे सगळ्या महाराष्ट्राचं लक्ष असणार. राजगृह या निवासस्थानाला मुख्यमंत्र्यांची ही भेट. मुंबईतल्या दादरमध्ये बाबासाहेबांचं हे निवासस्थान आहे, राजगृह असं याचं नाव आहे. आणि या ठिकाणी सध्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पोहोचलेले आहेत. त्यांच्याबरोबर शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर आहेत, खासदार भावना गवळी आहेत. बाबासाहेबांना अभिवादन केल्यानंतर प्रकाश आंबेडकरांबरोबर भेट आणि चर्चा आहे आता मुख्यमंत्र्यांची. या भेटीदरम्यान चर्चेदरम्यान काय नेमक्या महत्वाच्या घडामोडी घडतात याकडे झी 24 तास लक्ष, प्रत्येक क्षणाची माहिती झी 24 तास आपल्यापर्यंत पोहोचले. राजगृह या निवासस्थानी सध्या मुख्यमंत्री आलेत. बाबासाहेबांचं निवासस्थान आहे राजगृह. या भेटीनंतर आणि आंबेडकर यांच्याबरोबर झालेल्या चर्चेनंतर मुख्यमंत्र्यांची घोषणा, प्रतिक्रिया अत्यंत महत्वाची असणार आहे. विशेष म्हणजे आज खासदार भावना गवळी सुद्धा या भेटीदरम्यान आहेत, त्याचप्रमाणे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर सुद्धा मुख्यमंत्र्यांबरोबर आहेत. तर भेटीचं नेमकं निमित्त काय आहे, चर्चा नेमकी काय मुद्द्यावर होणार आहे याकडे सगळ्या राजकीय वर्तुळाचं लक्ष आहे. मात्र प्रकाश आंबेडकर आणि मुख्यमंत्र्यांची भेट होतीये. बहिणाबाईंची जात्यावरची ओळ म्हणजे 24 तास.